कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात कोरोनाची ढगफुटी, आज सापडले तब्बल 354 कोरोना बाधित। जिल्ह्याची बाधितांची संख्या 3000 वर तर मृत्यूचा आकडाही शतकापार। सांगली जिल्ह्यात कोरोनाची ढगफुटी झाल्यासारखी स्थिती आहे। गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित सापडत आहेत। आज तब्बल 354 कोरोना बाधित सापडले आहेत, तर कोरोना बाधितांची एकूण संख्या 3000 वर पोहोचली असून जिल्ह्याची संख्या 3440 इतकी झाली आहे। आज 6 लोकांचा मृत्यू झाला असून कोरोनाने बळी जाणाऱ्यांची संख्या शतकापार गेली असून 105 इतकी झाली आहे। दिवसेंदिवस जिल्ह्याची स्थिती चिंताजनक होताना दिसत आहे। आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यात 7, जत तालुक्यात 17, कडेगाव तालुक्यात 7, कवठेमंगळ तालुक्यात 23, खानापूर तालुक्यात 1, मिरज तालुक्यात 48, शिराळा तालुक्यात 2, तासगाव तालुक्यात 5, वाळवा तालुक्यात 21 आणि सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात तब्बल 211 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल लॉन डायनिंग हॉल वधूवर रूम्स गेस्ट रूम्स प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।